क्षणभर नदी थांबते कधी क्षणभर नदी थांबते कधी सतत ती वाहत राहते छोट एक गाव नदीच्या कवेत छोट एक गाव नदीच्या कवेत काठावरच सारे थांबून राहते त्या गावातल्या एका चिमणीची गोष्ट त्या गावातल्या एका चिमणीची गोष्ट तिला पाहूनच होते सारे काही स्पष्ट कधी नाही घेतले तिने पाटीनी पुस्तक कधी नाही घेतले हाती कलम कधी नाही घेतले तिने पाटीनी पुस्तक कधी नाही घेतले तिने हाती कलम तरीही तिच्या कर्तृत्वापुढे झुकतो आलम दोनही दशके करून परिश्रम त्या चिमणीला आस भल्या मोठ्या आभाळाची त्या चिमणीला आज भल्या मोठ्या आभाळाची ना भीती वाटली कधी गवसणी घालण्याची मनगटातून एकटवून सारे बळ आयुष्याचा पालटला खेळ स्वहिमतेने बदलली वेळ मनातील आकांक्षेचे मिळाले फळ निसर्गाकडून मिळाले शहाणपण जतन करून देशी बियाणांचे वाण झाला पद्मश्री पुरस्काराने सन्मान बीज माता राहीबाईंना आता देश विदेशातही असे मान कर्तव्या पुढे रास पुरस्कारांची आहे बियाणांची बँक सर्वांना आवडत आहे सलाम माझा तिच्या कर्तृत्वाला सलाम तिच्या कर्तृत्वाला साधगिला सलाम तिच्या संग्रही संशोधनाला आरोग्य रक्षणेसाठी सुदृढतेसाठी जगाला एक नवा मंत्र दाखवण्यासाठी नमस्कार मी समीक्षा आणि आज आपल्या चॅनलवरती एका अनोख्या बँकेच्या चालक मालक आणि व्यवस्थापक आलेले आहेत त्यांचं नाव आहे राहीबाई पोपेरे तर त्यांची ही बँक खूप वैशिष्ट्यपूर्ण बँक आहे कारण त्या त्यांच्या बँकमध्ये दुर्मिळ होत चाललेल्या गावरान वाहनांच्या बियाणांचं जतन करतात आत्ताच्या घडीचा जर आपण विचार केला तर त्यांच्या या बँकमध्ये बावन्न पिकांची सुमारे एकशे चौदा वाहनं त्यांच्या बँकमध्ये आहेत त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना सीड मदर अशी ही ओळख मिळालेली आहे त्यांचं शिक्षण फक्त नावापुरतंच पण देशा विदेशातील विदेशा लोकही त्यांना अगदी उत्तमरित्या जाणतात अशी त्यांची अनोखी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे आणि आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारूयात त्यांची ही सीड बँक बघूयात चला पुढे येतो बस नमस्कार आजी नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की बियाणे जतन करण्यासाठी म्हणजे जतन करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली ही प्रेरणा म्हणजे मी लहानपणापासून बघतच होते पण नंतर आमच्या वाढलाने आम्हाला हे म्हणजे जे जे ज्ञान आहे आमच्या वाडलाने आम्हाला शिकवलंच होतं लहान असताना शिक्षण नाही त्याला पण ज्ञान होतं मग तेच ज्ञान एक माझ्याच घरामध्ये स्वतःच्या घरात अनुभव घेऊन आणि स्वतःच्या घरामध्ये शी पियाना माझ्या माझ्या मनातूनच मी सुरू केली तुम्ही हे बियाणे जतन करण्यासाठी कधी सुरुवात केली म्हणजे किती वर्ष झाले तुम्ही हे काम करताय तीस वर्ष झाले तीस वर्ष हो लहानपणापासून करताय की नाही लहानपणापासून नाही खूप लय टायमाने करायला म्हणजे लहानपणापासून शेती करीत होते पण हा हाब्रेड खाण्याचा गावठी खाण्याचा एक तीस वर्षापूर्वी माझ्या शेतामध्ये हाब्रेड खतं औषधं केमिकल सगळं आलं त्याच्यापासून माझ्या घरात आजार वाढायला लागले मग मला एक दवाखान्यात तीस वीस किलोमीटर पायपाय जावं लागायचं मग मी हा दवाखान्यात जाता जाता रस्त्याने एक विचार माझ्या डोक्यात आला का घरात आजार नव्हते येतेत कुठून मग नंतर मी असा विचार केला घरी येऊन का मी माझ्या माझ्या शेतामध्ये सगळ्या फिरले आणि दुसरीच्या पण शेतात फिरले माझ्या लक्षात असं आलं का केमिकल खातानी औषधाने आणि हायब्रिड खाण्यानेच घरात आजार वाढू लागले हे माझे माझ्या मनानेच मी एक संकल्प सुरू केली आणि मी माझ्या घरातलं बंद करायला लागले तर तिथून मला खूप मोठा विरोध झाला माझ्याच घरातून खूप विरोध झाला मग मी काही दिवस गप्प बसले थोड्या दिवस गप्प बसल्यामुळं मी सगळं बघायचं सोडून दिलं विरोध झाल्यामुळं पण माझ्याच घरात असा प्रकार घडला का माझा एक नातो आजारी झाला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्यामुळं तो इथून केळला दोन तीन दिवस पाच दिवस अकोल्याला आडमेट तीन दिवस संगनमेरला दोन दिवस नाशिकला पार मुंबईला न्यावा लागला आणि त्या टायमाला मला दीड लाख रुपये लागले जवळ पैसा नव्हता हो पण बाळ जगवलं आणि मग तिथून पुढं माझं मी जसं सांगेल तसं कुटुंब ऐकायला लागलं आणि मग मी परत मग देशीकडे वळले माझ्या माझ्या घरापुरतं मी देशी सुरू केली माझ्या घरातले आजार मला कमी दिसायला लागले मग ही बचत गटांना किंवा नातेवाईकांना सांगू लागले आणि त्याच टायमाला मी ऊसतोडी ला, कामदार होते काही दिवस तोडून आले का मग मी रोपं तयार करू लागले आणि रोपं तयार करून बचत गटांना एक एक दोन दोन रोपं देऊ लागले आणि एक हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले त्याच्यातही मी रोपच देऊ लागले क वाण घ्यायला पण पैसे नसायचे मी एक एक वान म्हणून रोपच देऊ लागले या निमित्ताने बाईप संस्थेची माझी ओळख होती आणि मग नंतर मी फक्त बिल लावायचं आले होते आणि ते सहज माझ्या घराकर फिरले आणि मी वट्यावर टोकरी भरून बियाची गथुडेची टोकरी भरून एक बी खराब होतं म्हणून वट्यावर निवडित होते आणि तेवढं वर निवडताना त्या ते टोकरीमध्ये त्यांनी गथुडे पाहिले मग मा त्यांनी माझी विचारपूस केली आणि आज हे बी जगासमोर त्यांनी नेलं खूप छान तर हे जे बियाणे आहेत तर यांची साठवणूक करण्यासाठी किंवा जतन करण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता कशामध्ये हे साठवून ठेवता नाही हे म्हणजे आता शेतातून तयार केलं शेंगा का त्या वाळवायच्या त्याचे दाणे तयार करायचे मग ते दाणे वाळवायचे त्याच्यातून चांगला दाना जो बियासाठी असेल तो चांगला दाना टपूर्ण दाना बाजूला काढायचा आणि बारीक दाना खराब दाना खाण्यासाठी बाजूला काढायचा आणि मग ते एक चुलीमधली राख चाळून चाळणीनं आणि ते राखेमध्ये मिक्स करून आणि मातीच्या मद मटक्यामध्ये भरायचं आणि ते परत आण पॅक करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जर साठवून ठेवलं तर ते खाण्यासाठी दहा आणि वीस वर्षे राहतं पण पेरणीसाठी तीन वर्षे उगवून त्याची जशीन तशीच होती मग तीन वर्षे ते त्याच्यामधून जेव्हा पाहिजे तेव्हाच काढायचं आणि पेरायचं अशी त्याची जुन्या पद्धतीची साठवण आमचे कुठलं औषध केमिकल नाही काय नाही फक्त राख मग हे जे बियाणं तुम्ही साठवताय हे शेतामध्ये पेरल्यानंतर त्या गावरान बियाणांच्या पिकांवरती जर काही रोग पडला तर तुम्ही काय पद्धत वापरता म्हणजे जनरली खतं किंवा औषधं वापरली जातात तर तुम्ही काय वापरता नाही मग आम्ही देशी गाईचं गोमतीर वापरितो परत आम्ही घरच्या घरीच एक कीटकनाशक बनवतो झाडा झाडांचा पाला गोळा करतो दहा वीस पंधरा झाडांचा त्याचं कीटकनाशक बनवतो त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं हे टा टाकितो आणि ते चा सात दिवस किंवा चौदा दिवस ठेवून आणि मग ते फवार्याला वापरतो किंवा मवा जर पडला तर चुलीतले राखच वापरतो कारण चुलीतले राख त्याची टाकली का तो मवा खाली गळून पडतो तुम्हाला असं वाटलं नाही का सध्याच्या हायब्रीड सध्या हायब्रीड बियाणांना जास्त मागणी आहे जर आपण ही गावरान बियाणांचं उत्पन्न चालू केलं तर आपल्याला उत्पन्न मिळणार नाही असं कधी वाटलं नाही का नाही मला नाही वाटलं कारण हायब्रिड जरी बेनं त्याला उत्पन्न जास्त आहे तर त्याला खत औषधं तेवढे द्यावं लागतात तेव्हा त्याला उत्पन्न जास्त निघते आणि तेवढं खत शेण खत जर त्याच्या वज्या वाट्याचं गावठी वानांना दिलं तर याला का नाही पीक येणार पण हे खत औषध दिल्याशिवाय हायब्रिड वाण कोणताच येणार नाही आणि जे दिवशी आहे हे नुसतं मातीवर टाकलं तरी जास्त यायचं तर कमी हा वेळ किंवा स्वतःच्या ताकदी होती येऊ हो शकतं मी चार जाती हा भात लावले चार जाती गावठी भात लावले सारखंच माती सारखंच पाणी रासायनिक खत ना दिल्यामुळं जे हायब्रिड होते त्याला लोंबी आले नाही जे गावठी होते त्याला दाणे आले हे मी स्वतः शेतकऱ्यांना माझ्या शेतात शेत करून दाखवलं प्रयोग वा खूपच छान तर एका छोट्याशा खेड्यातली सामान्य स्त्री ते बी बी सी हंड्रेड वुमन पद्मश्री राहीबाई पोपरे सीड मदर राहीबाई पोपरे कसा होता हा प्रवास नाही मला नाही काय परवास वाटला मला फक्त पहिल्या सुटणारी शक्ती पुरस्कार घ्या गेली तेव्हा थोडी भीती वा वाटली होती मनामध्ये जायचे आपण कसं जायचं कसं बसायची भीती वाटते होती काय होती पण एकदा बसल्यावर काही वाटलं नाही मला पुरस्कार घेतला तेव्हा कसं वाटलं काय वाटलं नाही पुरस्कार घेतानी मला नाही काय वाटलं पुरस्कार घेतानी मला पहिलं ध्यान ह्या मातीचा आलं कपायला पुरस् हा पुरस्कार ह्या काळ्या मातीचा माझ्या बियेचे आणि शेतकरी समाजाचा काही ह्या मातीचा पुरस्कार मी घेते माझ्या हेच मनामध्ये आलं माझा स्वतःचा म्हणून मी एक त्या काळ्या मातीचं नाथं जोडलं एक निसर्गाची शाळा शिकली म्हणून ते पुरस्कार माझ्यापासून आले तर हे पुरस्कार मी माझ्या काळ्या मातीचे म्हणूनच घेतले okay. सामान्य कुटुंबात आता कोबी आणि फ्लावर यांचा अतिप्रमाणात उपयोग केला जातो तर यावर तुमचं मत काय नाही कोबू फुलावर तर कोणत्या शेतकरीने खाऊ नये शेतकरीने कोणीच खाऊ नाही मी म्हणते आणि याच्यावर काय काय मंत्री लोकांनी सुद्धा माझ्या बोलण्यामुळं कोबू फुलावर बंद केले कारण तिच्या एवढे विषारी औषधं मारतात ना का त्या बांधावरून जाता जाताना माणसाला असा श्वास येतोय का पार बांधावरून जावा नाही वाटत एवढे विषारी मारित आणि मला एक म्हणजे जे चायना कोबूफुल पिकीत आहे ना ते स्वतः कधीच खात नाही ते बाजारात एक कोबोवरचा मी प्रि प्रकार सांगते एक अकोल्याचे सर होते आणि त्यांनी माझ्याकडून रोपं तयार करते त्या टायमाला रोपं नेले होते तर त्यांच्याक पाणी असता भरपूर पाणी असल्यामुळं ते दोन वर्षामध्ये रोपं खूप वाढले होते, होते। आणि ते एक टाईम त्याच्या त्यांनी फवारा मारला त्या झाडांवर आणि त्यांचा पाला एका रात्रीत गळून गेला ते लई माझ्यापाशी आले मला म्हणता तुमच्याकडून रोपं नेले होते तर ते दोन वर्षामध्ये खूप वाढले म्हणलं आता पाणी आहे तुमच्याकडे भरपूर मग ते पाणी असल्यावर वाढणारच पण म्हणे त्यांना फवारा फिरावला एक तर एका रात्री त्यांचा पाला गळून गेला मग ते आता जगतील का मरतील मग मी विचारलं त्यांना उन्हाचं फवारले असतील नाही ओन सहा वाजता मग मी विचारलं म्हटले कशाचा फवारा मारला हो तर म्हणे कुबू फवारून आलो आणि वाजता फवारा फिरावला त्या झाडांवर पण एक सुद्धा पान शेंडा राहिला नाही अखरा त्यांना एक प्रश्न विचारला म्हणले आता तुम्ही म्हणता कोबू फवारून सहा वाजता आलो आणि फवारा मारला तरी एका रात्रीत पालानं शेंडे जळून गे हो, गेले आणि तीच भाजी तुम्ही दुसऱ्या दिवशी कोणत्या तरी मार्केटमध्ये नेणार आणि ती भाजी किती लोक विकत घेणार किती लोकं खाणार त्यांच्या आरोग्याचं काय होणार म्हणले त्यांच्या त्यांच्यावर एका परिणाम होणार आरोग्यावर परत ते सर माझ्यासंग काही बोललेच नाही ते निघून गेले पण नाही मला उत्तरं नाही दिले त्यांनी मग हेच त्याचे विष आपण पैसे देऊन विष खात घेतो पैसे देऊन विष विकत घ्यायचं ते आपण खायचं आपण कुठंतरी आजारी व्हायचं आणि कुठंतरी एखाद्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जायचं पण मी एक कळकळीची कर, विनंती शेतकऱ्यांना जोपर्यंत आपल्याक आप पैसे आहेत तोपर्यंत डॉक्टर आपले उपचार करतो आणि आपल्याक आप आप जर रुपया नसला तर डॉक्टर आपल्याला एक गोळीसुद्धा देऊ शकत नाही आणि हा प्रकार इक्रम गडमधी घडला एक टाईम मी अशी बोलता बोलता समोर चायना मांडेल होती मी बोलले तिच्यावर आपण पैसे देऊन विष घेतो ते आपण खातो आजारी होतो आणि आपल्याकडे जोपर्यंत पैसे आहे तोपर्यंत डॉक्टर आपले उपचार करतो आपल्याकडे जर उपाय नसला तर डॉक्टर आपल्याला एक गोळीसुद्धा देऊ शकत नाही मग आपण जीवानी जातो आणि असं कर म्हणले डॉक्टरांनी बंगले बंगले बांधले आणि आपण बाकी शेतकरी विष पिकी तो विष खातो जीवा नाही जातो तर तिथं असा प्रकार घडला का ते भरपूर डॉक्टर लोक होते तिथे हे मला माहीत हो नव्हतं मला वाटलं एक एक क्वालीजच्या मुलं आहेत एक, एक शेतकरी म्हणजे सगळे शेतकरी कॉलेजच्या मुलं आहेत तेव्हा सरण मॅडम आहेत डॉक्टर होते हे मला नव्हते पण मी कशाला डॉक्टर आणला घाबरू मी गेले डॉक्टरांनी बंगले ओ बंगले बांधले मी गेले बोलून आणि मग ते डॉक्टर एक एकच माईक हातात घेत आणि ते मला प्रश्न विचारित कुपोषित बाळं का जन्माला येतात आठ का आजार ये का येऊ लागले बाळाला पोटातच का वेळ होऊ लागली पण नशीब त्यांच्या प्रश्नाला मागं उत्तर प्रत्येकाच्या भेटले हल्लीच्या पिढीला म्हणजे आमच्या पिढीला रानभाज्या माहीतच नाही आहेत तर तुम्ही आम्हाला थोड्याशा रानभाज्यांची माहिती द्याल का हां रानभाज्या रानभाज्या आहेत फक्त शेतामध्ये ज्या रानभाज्या होत्या ना जंगलातल्या भाज्या अजून आहेत पण शेतातल्या भाज्या लोकांनी नाहीच केल्या खेड्यातून आहे पण शहरामधून शेतातून भाज्या नाही सशाने का ह्या तणनाशिकनी आणि कॅमिकल खतं औषधांनी ह्या भाज्यांची बी बी मोडून टाकले आणि खेड्यापाडीने ह्या तर अजून खेडीच्या भाज्या अजूनही आपण जर शेतीतलं तणनाशक किंवा कॅमिकल खतं औषधं कमी केले तर अजूनही आपली शेती सुधरल आणि अजूनही रानभाज्या आपल्या शेतामध्ये येतील का पहिल्या ज्या म्हाताऱ्या होत्या पहिल्या ज्या मैला होत्या त्या शेतात का आम्हाला गेल्या प्रत्येकीच्या वाटीमध्ये शेतातून रानभाजी यायची संध्याकाळच्या पुरती आणि आत्ता तननाशकने भाज्या ठेवल्याच नाही आता शेतामध्ये भाज्या म्हणजे बिन पेरल्याशिवाय कोणतीच भाजी भेटत नाही मग हे आपल्या जे रानभाज्या होत्या ह्या रानभाज्या परत आपल्या शेतामध्ये पिकवण्यासाठी आपण कॅमिकल खतं आणि तणनाशक कमी केलं पाहिजे नक्कीच हे तुम्ही इतकं छान काम करताय तर तुमचा आदर्श कोण आहेत माझे आदर्श म्हणजे मला बाईपसंस्थेने माझा आदर्श सगळं कुटुंब माझं करतं पण मला आदर्श म्हणून बाईप संस्था एक भेटली आणि त्यांनीच माझं काम जगासमोर नेलं मग त्याच्यामध्ये एक साठी साहेब साथ असतील पाटील साहेब असतील नवले साहेब असतील यांनीच माझ्यावालं काम जगासमोर नेलं तुम्हाला असं वाटतं का कधी की जर माझं शिक्षण झालं असतं तर मी यापेक्षा काहीतरी वेगळं केलं असतं नाही वेगळं तर काय केलं नसतं आता एवढी शिकायला मला अपेक्षा नव्हती पण मला असं वाटतं का थोडं जरी शिक्षण असतं तर आज मी डोळं असून आंधळी समजली का समोर काय हे मला थोडं जरी आता वाचता आलं असतं ना तरी मला समोरचा अजून काही गोष्टी दिसून आल्या असत्या अजून काही अनुभव आले असते तुमच्या या कार्याचा आपल्या समाजासाठी किती उपयोग होतो आहे नाही आपल्या समाजासाठी सगळ्या समाजासाठीच आपलं म्हणून मी कामच नाही केलं मी सगळ्या सामान्य समाजासाठीच काम केलेलं आहे तर हा उपयोग आता सगळ्या लहान मोठ्या कुटुंबाला लहान मोठ्या समाजाला होतोय आणि याच्याकडं लोकांनी वळाय पाहिजे आणि काही लोक आता खूप लोक वळलेत तर माझीच एक शेतकऱ्यांना कळकळीची कल, विनंती मी कुठेही गेले तरी करून सांगते का ही काळी माती आपली आई ही अन्न देती माते हिचं आरोग्य आपलं सांभाळलं पाहिजे तरच आपली पुढची पिढी चांगली गाडणार आहे आणि हिचं आरोग्य जर संपलं तर आपल्याला अन्नसुद्धा चांगलं खायला नाही भेटणार आपली पुढची पिढीसुद्धा चांगली नाही गाडणार हीच माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती प्रत्येकाच्या बांधापासून देशी बी गेलं पाहिजे प्रत्येकाच्या बांधापासून देशी बी पिकलं पाहिजे आणि सगळ्यांच्या खाण्यामध्ये देशी आलं पाहिजे बेताची आर्थिक परिस्थिती तर याचा काही आपल्या कामावरती उपयोग झाला जा, का परिणाम हो झाला का कशाचा बेताची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आधी तर मग त्याचा काही परिणाम झाला का तुमच्या या कार्यावर नाही कार्यावर परिणाम झाला मग आता म्हणजे या कोरोनाच्या काळामध्ये माझ्या कामाची जेव्हा कामाला पुरस्कार मला मोठाले भेटले कामाला जसं काय झाडला फळ आलं आणि सगळं बंद होऊन गेलं मग याच्यावर खूप मोठा परिणाम झाला खूप मोठा हायब्रीड आणि आधुनिकतेच्या मागे पडणाऱ्या आमच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल नाही तरुण पिढीने तर हायब्रिड हायब्रिड गावठीकच मागं लागलं पाहिजे कारण जुने लो गावठी जे आहे ना जे जुन्या भाज्या खात होते ना बिनतेलाच्या भाज्या खात होत्या पहिल्या त्याच्याला तेलसुद्धा भेटत तरी त्या भाज्यांना किती चव होती आणि त्या म्हाताऱ्या किती ताटम होत्या एकशे पाच वर्षे एकशे दहा वर्षे एकशे सात वर्षे जगत होत्या आणि आताही हा ब्रेड खाऊन खाऊन आले आटक आजार आले हे आजार ते आजार आता पन्नास साठ वर्षे माणसाचे वय होत नाही मग हे कशामुळं होत नाही हे सगळं कॅमिकलमुळं होत नाही हे सगळे कॅमिकलचे प्रकार आहे आणि आपल्याला जर दगड दगडधोंड जुन्या माणसांसारखं जर घडायचं असेल तर आपण शेती आधी सुधारली पाहिजे आणि देशी अन्न आपल्या खाण्यात आलं पाहिजे आपल्या घरापाशी किचन गार्डन पाहिजे आपल्या घरापासी परसबाग पाहिजे आणि आपल्या ताटामध्ये आपल्या शेतातली ताजी भाजी आली पाहिजे तरच आपली पुढची पिढी चांगली सक्षम गाडणार आहे थँक्यू आयजी खूप छान छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तर आता आपण राहीबाई पोपेरे यांची सीट बँक म्हणजेच बियाणे बँक बघूयात आता याच्यामध्ये हे सगळं म्हणजे नावं टाकेल आहेत आणि नावं मला वाचता येते नाही पण याच्यामध्ये सगळं बिहणं मी असं साठवून ठेवून फक्त दाखवण्यासाठी आणि विकण्यासाठी दुसरी काही मग याच्यात नाचणी असल वरय असल आंबाडी सूर्यफूल कारली दोडका गोपळा घोसळा पालक मेथी भेंडी गवार चंदन बटवा तांदूळका डांगर गोपळा हे सगळं काही असं मी ह्या बियामध्ये भरून ठेवलेलं आहे काही कडधान्य असतील काही तोर धान्य असतील काही रानभाज्यांचं सुद्धा बी आहे याच्यामध्ये आणि मग हेच मी फक्त दाखव्यापुरतं याच्यामध्ये माझ्या बँकेमध्ये ठेवलंय आणि विक्रीला मी जेवढं पाहिजे तेवढं मातीच्या मटक्या सांटो ठेवते आणि जेवढं लागेल तेवढंच काढून आणि पाकिटं भरून लोकांना देत असते हे वांगे हा ते वांगे म्हणजे जुनी अशी पद्धत आहे वांगे जर आपल्याला बेला ठेवायचं असले तर हे असे चिरून ठेवायचं मग आपल्याला जवळ जेवढं लागेल तेवढं बी टाकायचं म्हणजे हे कधी खराबही होणार नाही आणि दोन वर्षापासून हे बी चालत आहे म्हणजे जुनी ही जुनी पद्धत आहे आणि अशीच मिरच्या झालं वांगे झालं असंच टांगून ठेवायचं ना आपल्याला पाहिजे तेव्हा त्याचं बी पयच का वाचत नाही हा गाव ठेवा म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पोट दुखा लागलं पोट फुगलं तरी ते थोडं घ्यायचं आणि पाहिजेल तेव्हा खायचं आणि हे एक भाताचे प्रकार इकडून टांगून ठेवलेले आहे मग याच्यामध्ये रायभोग झिरवेल तामकुड वरंगळ काळभात हाळी कोळपी ज गरी कोळपी रायभोग नाचणी वरय हे सगळं काय असं एन्ट्यामध्ये म्हणजे आहे ना माझं नाताचं एक म्हणजे याला अजून दाणे नाही आले कायला कवळे लोण टाळले होते का दिपाळीचा जो सण आहे ना तो आकाशकंदील म्हणजे ह्या बियाचाच तो करतो इडं माझा नातो आकाशकंदील बियाचाच करतो रांगोळीसुद्धा बियाचीच काढितो आणि गणपती बसवताना बियाचाच गणपती बनवून आणि बी गणपती सुद्धा बियाचा बसवतो तर या आगल दिव्याचे आता लावून ठेवलेत लोकांना दाखवायला हे कसले आहे त्यांचे नाव सांगा ना आम्हाला आता हा राजगृह आहे ही एक उतवळी जवारी आहे ही कोळपी आहे ही, ही तामकुड ये हा माळ कोळंबे ही इंद्रायणी आणि हे काळवाताचे तीन प्रकार आहेत हे हा त्याच्यामध्ये हा एक ढवळ ढोळ आहे आणि मग रायभोग मग असेच हे वाताचे प्रकार म्हणजे सगळे भात याच्यात नाही पण जेवढे भेटले तेवढे लोमट आणि दोन पा, तीन नागली नागले तीन प्रकारची वरही वर याच्यामध्ये वर हा ही एक उतवळी जवारी म्हणून आहे मग तिकडं कुयरू हे डांग हे घोपळे घोसाळे सूर्यफूल कुयरी भेंडी सगळं असं टांगून ठेवलं मग ते लोकांना एक बघायला भेटत आणि हे मातीचे म्हटे पण याच्यामध्ये असं बी राखेत घालणार हे गेल्या वर्षाचे बी पण ते कधीच त्याला किडा नाही लागणार का खराब नाही होणार असं साठवण्यासाठी तीन वर्ष असंच राखेत घातलं ना तर हे पारंपरिक याची पद्धत आहे मग प्रत्येक बी एक एक भरलं का एक एक भरचं आणि याची पद्धत अशी हे इथं भरलं का इथं लिंपण करायचं इथं भरलं का इथं लिंपण हे भरलं का इथं लिंपण असं लिंपण करून करून आपल्याला जेव्हा पाहिजेल तेव्हा फडायचं त्याच्यातलं बी काढायचं आता हे छोटं आहे पण हे असे खूप मोठा लिहित घरामध्ये अजून जुने एवढले असे असले तर मग याच्यातलं वरून बी भरलं का हे लिंपण करून घ्यायचं मग याच्या बी कुठं काढायचं मग त्याच्या बी हे पा इथं काढायचं इथं असं म्हणजे हे कोरलेलं आहे आणि त्याच्यात एक बोळा बसून मातीनं लिपून घ्यायचं ते असं बी इथून काढायचं आपल्याला पाहिजे तेवढून परत लिंपण करून घ्यायचं ही पद्धत एक राहीबाई राहतात त्या गावाचं मूळ नाव आहे कुंभारणे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील हे कुंभारणे गाव इथे जायचं कसं तर याच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दे देते माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सीट बँकला नक्कीच भेट द्या तुम्हाला सगळ्यांनाही सीट बँक खूप आवडेल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू